अजित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर नरेश मस्केंनी त्याला प्रत्युत्तर दिले अजित पवार जर उठावाला गद्दारी म्हणत असतील तर पहाटेचा शपथविधी नेमका काय प्रकार होता असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला आज पिंपरी चिंचवडमध्ये महवियाचा रॅली झाली मेळावा झाला त्यामध्ये बोलताना अजितदादांनी विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेवर म्हणजे एकनाथ शिंदेवर अतिशय एक... जहरी टीका केलेली आहे म्हणजे शिवसेना काढण्यात तुमचा काहीच वाटा नाही तुम्ही आयत्या वेळेवरचे नागो अगदी या भाषेपर्यंत ते सगळे गेले आपल्यासोबत स्वतः बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत नरेश म्हस्के सर सर, सर मला सांगा तुम्ही पुण्यात आहात आणि पुण्यातल्याच अजितदादांनी थेट तुमचं तुम्हाला गद्दार म्हटलं मला खरोखर हसण्यासारखी गोष्ट आहे आणि गद्दार कुणी म्हणावं तर अजितदादांनी अजितदादा तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसची सकाळ विसरलेत वाटतं मला त्यांच्या एका नेत्याने सांगितले की दात न घासता ते शपथविधी करता गेले होते ते त्यांनी जी केली होती ती जर ह्याला गद्दारी म्हणत असतील तर ती गद्दारी नव्हती का सकाळचा जाऊन शपथविधी आपण केलात ने 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 का आपल्या काकांवरचा शरद पवारांच्या विरुद्धचा उठाव होता तुमच्या ठाण्यातल्या नेत्यांनी आम्हाला फोन केले होते की अजितदादांचे पुतळे जाळा मग का नेत्यांनी पवार म्हणजे जवळचे आहेत काहीतरी जवळचा मुलगा वगैरे असं ते स्वतःला म्हणतात त्यांनी आम्हाला फोन केले होते की अजितदादांचे पुतळे जाळा मग तुम्ही गद्दारी केली नव्हती तर पुतळे जाळ्याला त्यांनी आम्हाला का सांगितलं अजितदादा राष्ट्रवादी पक्षाची निर्मितीच दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली जी झाली ना ती कशी झाली काँग्रेसमध्ये आपण होतात पवारसाहेब आणि संगमा साहेबांनी मेमध्ये पत्र दिलं लोकसभेच्या अध्यक्षाला तुमची जी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली जी राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झाली ना तीसुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडून झाली म्हणजे तुम्ही जर याला गद्दारी म्हणत असाल तर राष्ट्रवादी पक्षाची निर्मितीसुद्धा गद्दारीतून झालेली आहे आणि अजितदादा साहेब आपण तेवीस नोव्हेंबर जे दोन हजार एकोणीस साली जो जो सकाळचा शपथविधी झाला ना तो गद्दारी होती का उठा होता याचं उत्तर तुम्ही आज द्या आज तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे तरच तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करा आणि तुम्ही म्हणताय शिवसेनेकरता आम्ही काही नाही केलं मग तुम्ही केलं का अहो राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आमची जी खेडोपाड्यात ग्रामीण भागात जे शिवसेनेचं काम केलं करत होती ना लोकं त्याची राख रांगोळी केली कित्येक लोकांना तडीपारी केले त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी त्यांचे संसार शिवसेना वाढवण्याकरता उद्ध्वस्त केले पण